सोमवारी झालेल्या तौक्ते चक्रीवादळामुळे कामोठे येथील मैदानावर स्थानिक प्रकल्पग्रस्त मच्छी विक्रेत्यांनी स्वखर्चाने उभारलेले मार्केट अक्षरशः उद्ध्वस्त झाले आहे. त्यामुळे येथे व्यवसाय करीत असलेल्या 85 मच्छी विक्रेत्यांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. हे मार्केट उभे करण्यासाठी येथील स्थानिक भूमिपुत्र असणाऱ्या मच्छी विक्रेत्यांनी प्रत्येकी 5,000 वर्गणी काढून येथे बांबू आणि ताडपत्रीची निवारा शेड उभारली होती. त्याचप्रमाणे येथे विजेची व्यवस्था देखील करण्यात आली होती. मात्र सोमवारी झालेल्या तौक्ते चक्रीवादळात ही शेड जमीनदोस्त झाली. त्याचबरोबर मच्छी विक्रेत्यांचे फ्रीज, मच्छी साठवण्यासाठी वापरण्यात येणारे थर्माकोलचे डब्बे यांचे नुकसान झाले असून त्यात ठेवलेली 1,000 रुपयांची मच्छी खराब झाली आहे. या प्रचंड नुकसानीमुळे येथील मच्छी विक्रेत्यांवर आता उपासमारीची वेळ आली आहे. त्यामुळे आता आमच्या नुकसानीचे पंचनामे करून आम्हाला त्वरित भरपाई द्यावी अशी मागणी येथील जय हनुमान रोज बाजार मच्छी मार्केटचे अध्यक्ष बबलू गोवारी यांनी केली आहे.